लाल बावटा दिव्यांग श्रमिक मेळावा संपन्न। दिव्यांगांना पिवळी शिधापत्रिका मिळवून देणारच कॉम्रेड आडम मास्तरांचा वज्रनिर्धार। दिव्यांग म्हणून जन्माला येणे पाप नाही, याला गरिबीचा शाप आहे। भारतातील कित्येक गर्भवतींना संतुलित व सकस आहार, आवश्यक औषधांचा अभाव यामुळे पुरेशा निद्राअभावी जन्माला येणारे मूल दिव्यांग होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे। पण दिव्यांग हे समाजाचा अविभाज्य अंग असून त्यांना होणाऱ्या सामाजिक, शारीरिक, मानसिक त्रासातून मुक्त केले पाहिजे। तसेच किमान 2 वेळचे जेवण, वैद्यकीय सवलत, पाल्यांना शैक्षणिक सवलत मिळावे याकरिता हक्काची पिवळी शिधापत्रिका मिळवून देणारच असा वज्रनिर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिव्यांगाच्या मेळाव्यात केले। लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटना सीटू संलग्न यांच्या वतीने सोमवार दिनांक 5 एप्रिल रोजी दत्तनगर लाल बावटा कार्यालय येथे दिव्यांगांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2014 दिव्यांगांना शिधापत्रिका परिपत्रकानुसार पिवळी शिधापत्रिका मिळाली पाहिजे ही मागणी घेऊन संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फणीबंद यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग श्रमिकांचा मेळावा पार पडला। यावेळी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे महाराष्ट्र राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की दिव्यांगाबाबत शासकीय कार्यालयात मिळणारी माणुसकी, शून्य वागणूक, अधिकाऱ्यांचा त्रास हा अव्यक्त आहे। शासनाच्या अनेक योजना कागदावरच आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आणि प्रशासन उदासीन असून याला संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे मत व्यक्त केले। कारण या संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांची नेहमी पिळवणूक केली जाते, नेहमी शोषण केलं जातं आणि ते शोषण अपंगत्वाच्या दाखल्यापासून सुरू होतं तर दर महिन्याला मिळणाऱ्या आपल्या त्या अनुदानापर्यंत चालत। अगदी दिव्यांगांच्या शेवटच्या श्वासापर्यंत अशा प्रकारच्या निर्णया माध्यमातून मिळणाऱ्या सोयी सुविधावर सुद्धा शोषण केलं जातं, दुर्लक्ष केलं जातं, ते नेहमी दिलं जात नाही। हा खरा प्रश्न आपण जो सुरुवात केलेला रेशन कार्ड घेण्यापासून, रेशन कार्ड मिळवण्यापासून, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ज्याच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल त्या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केला जातो। ज्याच्याकडे रेशन कार्ड असेल त्या निर्णया सवलती दिल्या जातात। मग आपण हे रेशन कार्ड सोडायचं का? यावेळी व्यासपीठावर अकिल शेख, आसिफ पठाण, मुरलीधर सुंचू, अनिल वासम, इब्राहिम मुल्ला, प्रभाकर कलशेट्टी, सुशील गुजले, अमीना शेख, सुरेखा गडदे, सलीम शेतसंधी, सुनीता अंजिखाने, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती। या मेळाव्याचे प्रास्ताविक प्राचार्य इलिया सिद्दीकी यांनी केले तर सूत्रसंचलन युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम यांनी केले।